शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात नार्वेकरांनी त्यांच्या बाजूनं निकाल देऊनही शिंदे गट नार्वेकरांविरोधात आणि ठाकरेंविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात गेला. नार्वेकरांनी 10 जानेवारीला खरी शिवसेना शिंदेंचीच असल्याचा निकाल दिला, पण यावेळी शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवतानाच त्यांनी ठाकरे गटाच्या 14 आमदारांना सुद्धा पात्रच ठरवलं. आणि नार्वेकरांच्या याच निकालाविरोधात शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर सुनावणी घेताना मुंबई उच्च न्यायालयानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे आणि येत्या 8 फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे आता या प्रकरणी पुढची सुनावणी 8 फेब्रुवारीला होणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी ठाकरे गटाच्या आमदारांविरुद्ध 13 याचिका दाखल केल्या. या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात आज तातडीची सुनावणी पार पडली. या याचिकांमधून शिंदे गटानं ठाकरेंच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली. शिंदेंची शिवसेना खरी असेल तर त्यांचा व्हीप कसा लागू होत नाही, व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटातील 14 आमदारांना अपात्र करा अशी मागणी करणारी याचिका शिंदे गटाकडून भरत गोगावलेंनी मुंबई हायकोर्टात दाखल केली. त्यावर आज सुनावणी झाली. उच्च न्यायालयात जरी याचिका दाखल करण्यात आली असली तरी प्रतिवादी असलेल्या आमदारांना याचिकेची प्रत देण्यात आलेली नाहीये, त्यामुळे ती याचिकेची प्रत देऊन त्यावर उत्तर देण्यासाठी 8 फेब्रुवारीपर्यंतचा वेळ देण्यात आलाय. तरी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ऐतिहासिक असा निकाल दिला होता. शिवसेना हा पक्ष शिंदेंचाच असल्याचं सांगत नार्वेकरांनी शिंदेंच्या बाजूनं निकाल दिला होता, पण यावेळी शिंदे गटाचे 16 आमदार आणि ठाकरे गटाचे 14 आमदार या दोन्ही गटाच्या आमदारांना त्यांनी पात्रच ठरवलं होतं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.